होडगी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्यानं रुग्णांची गैरसोय होत असून वैद्यकीय अधिकारी नेमावा अशी मागणी रुग्णांमधून होत आहे. होडगी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी तसंच कर्मचारी नसल्यानं शुकशुकाट जाणवत होता. बुधवारी दुपारी रुग्ण औषधे घेण्यासाठी गेले असता या ठिकाणी दुपारी 12:30 वैद्यकीय अधिकारी तथा इतर कर्मचारी कुणीही दिसून आलं नाही. या ठिकाणी केवळ एक परिचर उपस्थित होती. याबाबत इथल्या रुग्णांनी आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी व स्टाफ उपलब्ध करून देण्यात यावा व ते आपल्या नियुक्त ठिकाणी उपस्थित राहावेत अशी मागणी केली. मुसा गिरगावकर, मला खोकला आणि सर्दी आहे, त्यामुळं आलतो तर इथं डॉक्टर नाही. आज बाकीचे कोण आहेत ते? बाकीचे एक कर्मचारी आहेत आणि कोणी नाही, वेट नाही तर नंतर. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी दिगंबर गायकवाड यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. इथले दुय्यम आरोग्य अधिकारी यांचं पद रिक्त असल्यामुळे या ठिकाणी दुय्यम अधिकारी नसल्याचं सांगण्यात आलं तर वैद्यकीय अधिकारी हे रजेवर असल्याचं सांगण्यात आलं. या आरोग्य केंद्रात नियमित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी रुग्णांकडून होत आहे.